तुमची प्रवृत्तीच असते जे तुमचं यश ठरवत असतं. मित्रांनो, मी उल्हास कोटकर, माझा आजचा जो विषय तो मी अगोदर तुम्हाला सांगितला, तुमची प्रवृत्तीच असते जे तुमचं यश ठरवत असतं. मित्रांनो, आजचा माझा हा विषय, आता माझा हा विषय मी तुम्हाला आणखीन उलगडण्यासाठी तुम्हाला ना काही उदाहरणं देऊ इच्छितो. आता असं आहे की सर्वात प्रथम तुम्ही सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर एक त्रिकोण आहात. त्रिकोण, या त्रिकोणाला तीन बाजू असतात, बरोबर आहे. आता काही लोकांचं, म्हणजे काही लोकांनी जे यशावर किंवा सक्सेसवर खूप अभ्यास केला, त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याला परिणामकारकता हवी असेल किंवा त्याला त्याचं आयुष्य अतिशय परिणामकारकरित्या आणखी शार्पन करायचं असेल, तर त्याने एक त्रिकोण असतो, या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला सारखी धार दिली पाहिजे. मित्रांनो, ह्या गोष्टीवर आणखीन अभ्यास झाला आहे, त्याच्यामध्ये आणखीन नवीन नवीन बाजू देखील उलगडण्यात आल्या. पण सर्वात प्रथम मी तुम्हाला आधी हा यशाचा त्रिकोण जो आहे ना, ह्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. आता हा यशाचा त्रिकोण काय सांगतो? काही लोकांचं जे जाणकार आहे, ज्यांनी याच्यावर अभ्यास केला, त्यांचं असं म्हणणं आहे या त्रिकोणाला तीन बाजू आहेत. तुम्हाला त्रिकोण तुमच्या डोळ्यासमोर येतोय. सर्वात महत्वाचा जी खालची बाजू आहे, जी खालची बाजू आहे, ती बाजू आहे ज्ञान, म्हणजे नॉलेज. असं म्हणतात की तुम्ही जेवढं जास्त नॉलेज मिळवाल तेवढं तुमची ती बाजू आणखीन मजबूत होत राहते. म्हणजे तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी असायला पाहिजे, सतत नवीन नवीन शिकलं पाहिजे. असं म्हणतात ना, यू आर लर्निंग डिसाइड युअर अर्निंग. हो मेरू, सतत शिकलं पाहिजे. या त्रिकोणाची जी खालची बाजू आहे तो पाया आहे, म्हणजे आपण म्हणतो ते फाउंडेशन आहे, ते फाउंडेशन फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये हा पाया आहे तो आहे ज्ञानाचा, म्हणजे नॉलेज. तुमचं नॉलेज सतत अपडेट राहायला पाहिजे. मग त्रिकोणाची दुसरी बाजू, ती देखील तेवढीच महत्वाची आहे, त्याला म्हणतात कौशल्य. म्हणजे असं आहे की तुम्ही जे ज्ञान घेत आहे, तुम्ही जे नॉलेज मिळत आहे, त्या ज्ञानाचं रूपांतर तुम्हाला कौशल्यात करता यायला पाहिजे. हो मित्र, तर त्या ज्ञानाला उपयोग आहे ना, नाहीतर बऱ्याच वेळेला आपल्याला खूप चांगलं नॉलेज असतं, पण त्या ज्ञानाचं जर कौशल्यात आपल्याला रूपांतर करता येत नसेल तर त्याचा उपयोग नाही. तर त्रिकोणाची दुसरी बाजू आहे ते म्हणजे कौशल्य. बघा, त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी दोन बाजू तुमच्यासमोर सांगितल्यात. पाया आहे तो म्हणजे नॉलेज, ज्ञान. दुसरी बाजू आहे कौशल्य, म्हणजे स्किल. आता तिसरी बाजू आहे ना, ती फार 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 इम्पॉर्टंट आहे. काय वाटतं तुम्हाला, काय असेल ती बाजू? आता ही बाजू थोडीशी आणखीन एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. ती गोष्ट अशी आहे, एक कंपनी असते जी बूट विकत असते, जी बूट विकत असते. त्या कंपनीला आपला माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो आणि तो विकायचा असतो. म्हणून ही कंपनी काय करते, दोन सेल्समन अपॉइंट करते. त्यातल्या एका सेल्समनला पहिल्यांदा ती पाठवते आणि त्याला एक टार्गेट दिलं जातं की तू एक बेट आहे, त्या बेटावर जायचंय, तिथे अभ्यास करायचाय, तिथे रिसर्च करायचंय, आणि रिसर्च करून आपल्याला कळवायचं, म्हणजे कंपनीला कळवायचं आहे की किती लोक तिकडे बूट घेऊ शकतात, म्हणजे तशी आपण ऑर्डर पाठवूया. झालं, हा तिथे जातो, ह्याची चांगली राहायची वगैरे सोय केलेली असते. त्याला सांगण्यात येतं की तीन दिवस तुला आम्ही देतो, तीन दिवसात तुला जेवढा रिसर्च करता तेवढा प्रत्येक कोपऱ्यात जाऊन तू रिसर्च कर आणि नीट आम्हाला माहिती पोहोचव. हा जातो, बॅग वगैरे हॉटेलच्या रूमवर सगळी ठेवतो. त्याच्यानंतर हा जरा फिरतो, थोडासा निराश होतो. दुसऱ्या दिवशी परत हा फिरायला जातो, आणखीन निराश होतो. तिसऱ्या दिवशी हा आणखीन फिरायला जातो, रिसर्च करायला जातो, तो एवढा निराश होतो की कंपनीला फोन करतो की इथे माल पाठवू नका, कारण इकडे कोणच बूट घालत नाही. झालं, कंपनीला हा निरोप दिल्यानंतर कंपनी सरळ त्याला तिथूनच कामावरून काढून टाकते. मग कंपनी दुसरा जो सेल्समन असते ना, त्या सेल्समनला पाठवते, त्याला पण तेच टार्गेट देण्यात येतं की तू तिथे जा, रिसर्च कर आणि आम्हाला कळव की किती ऑर्डर, म्हणजे किती बूट आपण तिकडे लोकांना विकू शकतो, तो आम्हाला कळव. मित्रांनो, हा देखील जातो, ह्याची देखील तिकडे खायची सोय केली असेल, ह्याला देखील रिसर्च करण्याचे तीन दिवस दिलेले असतात. हा देखील पहिल्या दिवशी जातो, सर फेरफटका मारायचा म्हणून जरा फिरून येतो, थोडीशी माहिती घेतो, तर हा खुश होतो. दुसऱ्या दिवशी देखील रिसर्च करतो, आणखीन खुश होतो. तिसऱ्या दिवशी आणखीन फिरतो आणि तो इतका खुश होतो की कंपनीला फोन करतो की तुमच्याकडे जेवढा माल आहे तो सगळा पाठवा, कारण इथे कोणच बूट घालत नाही. मित्रांनो बघा, हे एक वेगळं उदाहरण आहे. आता या उदाहरणातून आपल्याला काय लक्षात येतं, नीट बघा. बेट तेच आहे, कंपनी तेच आहे, प्रॉडक्ट कोणता आहे की त्यांना त्यांचा माल विकायचा, म्हणजे पूट विकायचा. आता मित्रांनो, पहिला जो सेल्समन होता त्याला तिथे काहीच संधी दिसली नाही. का? कारण त्याला असं वाटलं इथे कोण बूट घालत नाहीये, त्यामुळे आपला माल विकला जाणार नाही. आणि दुसऱ्याला तिकडे संधीच संधी दिसली, असं का झालं?
हा म्हणजे लोक बूट घालत नव्हते, हे दोन्ही ठिकाणी प्रॉब्लेम सेमच होता, पण पहिल्याला तिकडे काही संधी दिसली नाही, दुसऱ्याला तिकडे अमाप संधी दिसली. मित्रांनो, त्रिकोणाची जी तिसरी बाजू आहे ना, ती इथे लक्षात येते. या दोन्ही सेल्समन मध्ये एक गोष्ट फार महत्वाची होती, ती म्हणजे पहिल्या सेल्समनची म्हणजे पहिल्या व्यक्तीची नकारात्मक समजूत होती आणि दुसऱ्याची सकारात्मक समजूत होती, त्याला आपण म्हणतो ॲटिट्यूड, प्रवृत्ती. हो मित्रांनो, म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, नेगेटिव्ह थिंकिंग, पहिल्याची जी होती ती एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सॉरी पहिल्याचा होता तो नेगेटिव्ह ॲटिट्यूड होता, दुसऱ्याचा होता तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता. मित्रांनो, अशी उदाहरणं आपण आजूबाजूला अनेक वेळेला बघतो. अनेक वेळेला बघा आपल्याला असं दिसतं की आपल्याला असं काही उदाहरणं दिसतात की अरे त्याला ते जमणार नाही, पण तो ते करून दाखवतो कारण त्याचा ॲटिट्यूड अतिशय पॉझिटिव्ह असतो. मित्रांनो, यशाचा त्रिकोण जसं मगाशी तुम्हाला मी सांगितला, त्याची पहिली खालची बाजू जी पाया होता, तो पाया होता नॉलेज म्हणजे ज्ञानाचा, म्हणजे सतत ज्ञान अपडेट ठेवलं पाहिजे. दुसरी बाजू होती ती म्हणजे स्किल म्हणजे कौशल्य, म्हणजे तुमचं ज्ञानाचं रूपांतर तुम्हाला कौशल्यात करता यायला पाहिजे. आणि तिसरी बाजू जी आता मी तुम्हाला ह्या उदाहरण एक्सप्लेन केली, ती होती प्रवृत्ती, ॲटिट्यूड. हो मित्रांनो, हा ॲटिट्यूड ना खूप 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 महत्वाचा असतो. आता मी पुन्हा सुरुवातीला जो माझा विषय सांगितला होता आजच्या ह्या व्हिडिओचा, तो विषय मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुमची प्रवृत्तीच असते जे तुमचं यश ठरवतं. मित्रांनो, असं आहे ना की प्रत्येक माणसाकडे काही ना तरी टॅलेंट असतं, प्रत्येक माणसामध्ये स्वतःमध्ये काही ना काहीतरी एक दडलेलं असतं, ते बाहेर यायला ते बाहेर येण्यासाठी त्याला एक निमित्त लागतं, त्याला एक निमित्त लागतं. कधी कधी त्याला त्या निमित्त स्वतःहून त्यासाठी प्रयत्न करावा लागतात, किंवा कधी कधी काही सरकमस्टान्सेस असतात, किंवा काही अशा गोष्टी घडतात ते निमित्त बाहेर येतात. एक सुविचार मी वाचला होता, मस्त सुविचार होता, तो सुविचार असा होता, ग्रेटनेस लाईज विद इन, ग्रेटनेस लाईज विद इन, इट्स नीड्स अ एक्सक्यूज टू कम आउट. पुन्हा एकदा मी सांगतो इंग्लिशमध्ये, मग नंतर तुम्हाला मराठीत सांगतो. ग्रेटनेस लाईज विद इन, इट्स नीड्स अ एक्सक्यूज टू कम आउट. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये काही ना काही ग्रेटनेस दडलेला असतो, तो फक्त बाहेर येण्यासाठी एक निमित्त लागतं. हो मित्रांनो, ती एक ठिणगी म्हणतो ना, फक्त ती ठिणगी लागते. पण मित्रांनो, अशा ठिणगी किंवा अशा संधी किंवा अशा गोष्टी अनेक वेळा लाईफमध्ये घडत असतात, फक्त अनेक वेळेला आपण त्या संधी नाकारतो किंवा आपण त्या संधी साधत नाही, कारण आपली प्रवृत्ती कमकुवत असते. हो मित्रांनो, मग प्रवृत्ती कमकुवत असण्याची अनेक कारणं असतात, कारण अनेक जणांच्या मनामध्ये काही निगेटिव्ह बिलीफ्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. पण ह्या बिलीफ्स किंवा ह्या प्रवृत्तीवर आपण मात करू शकतो ती एका गोष्टीने. तुमची प्रवृत्ती आणखी शार्प होऊ शकते ते म्हणजे एका गोष्टीने, ते म्हणजे व्यक्तिमत्व विकास. हो, त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो की आपला स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडून आला, आणि ह्या व्यक्तिमत्व विकास घडून येण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची प्रवृत्ती आणखी शार्पन करण्यासाठी, मी तुम्हाला गॅरंटी सांगू, तुम्ही भाषण कला म्हणजे संभाषण चातुरी या गोष्टीवर फोकस करा. तुम्हाला जर उत्तम बोलता येत असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला मी खरंच गॅरंटी देतो, तुम्हाला तुमचा व्यक्तिमत्व विकास झाल्याचा एक जबरदस्त अनुभव येईल. म्हणजे असं आहे, तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे आहात, याच्यापेक्षाही तुम्ही कसे बोलता याची जर तुम्हाला उत्तम म्हणजे खात्री असेल ना, एक आत्मविश्वास असेल ना, तर तुमची प्रवृत्ती नेहमी स्ट्रॉंग राहते, ॲज वेल ॲज तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास. म्हणजे तुम्हाला एक खात्री असेल की मला माहिती आहे, मी एका स्टेजवर गेलो आणि छान बोलायला लागलो की मला लोकांची मनं जिंकता येतात. मित्रांनो, आपली प्रवृत्तीच असते जे आपलं यश ठरत असते, तर हे प्रवृत्ती शार्पन करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही विविध प्रकारचे जे असे काही मोटिवेशनल लेक्चर्स असतात ते नक्की अटेंड करा, त्याच्यानंतर काही ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये सहभाग घ्या, जरूर घ्या. व्यक्तिमत्व विकास हा प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला आपण केला पाहिजे. यशाचा त्रिकोण म्हणजे खालचा बाजू नॉलेज, एक बाजू कौशल्य, तिसरी बाजू प्रवृत्ती. या तिन्ही बाजूंना जेव्हा आपण सारखी धार देतो, तेव्हा आपण एक परिणामकारक आयुष्य जगू शकतो, किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये एक परिणामकारकता आणू शकतो. मित्रांनो, भाषण कला प्रशिक्षण किंवा संभाषण चातुरी प्रशिक्षण तुम्हाला ही एक संधी देते तुमचा प्रवृत्ती शार्पन करण्याची किंवा तुमची प्रवृत्ती आणखी स्ट्रॉंग करण्याची. त्याचबरोबर मगाशी तुम्हाला सुविचार सांगितला ना, ग्रेटनेस लाईज विद इन, इट्स नीड्स अ एक्सक्यूज टू कम आउट. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये ग्रेटनेस जडलेला असतो, त्याला फक्त एक निमित्त हवं असतं, एक ठिणगी हवी असते. मित्रांनो, विचार करा, तुम्हाला जर अतिशय मस्त बोलता येत असेल, जबरदस्त भाषण करता येत असेल, तर तुमच्यातला तो ग्रेटनेस आपोआप आहे. हो मित्रांनो,
भाषण कला प्रशिक्षण किंवा संभाषण चक्र प्रशिक्षण तुम्हाला ही एक संधीच आहे तुमच्या तुझं ग्रेटनेस बाहेर काढण्याची. मित्रांनो, एक आणखीन एक मस्त एक छान कळव आहे, ओके, ते तुम्हाला मी थोडंसं सांगतो आणि त्याच्यातून एक काहीतरी मेसेज येतो तुम्हाला देतो आणि माझा हातचा जो विषय त्या एंडकडे नेतो. ते कळवं असं आहे, जी गोष्ट कठीण वाटते ती सोपी करा. जी गोष्ट कठीण वाटते ती सोपी करा. जी आता सोपी झाली आहे ना ती सवयीची करा. जी आता सोपी झाली आहे ना ती सवयीची करा. आणि जी आता सवयीची झाली आहे ती चांगली करायचा प्रयत्न करा. ती आता चांगली करायचा प्रयत्न करा. आणि जे आता चांगलं जमतंय ते उत्तम करायचा प्रयत्न करा. बघा मित्रांनो, जी गोष्ट कठीण वाटते ती आधी सोपी करा. मग जी सोपी झाली आहे ती रोज सवयीची करा. त्याला हॅबिट लावायला पाहिजे आपण. आणि त्याच्यानंतर जी आता सवय लागली आपल्याला ती आणखीन चांगली करायचा प्रयत्न करा. आणि जे आता चांगलं जमतंय ना ते उत्तम करायचा प्रयत्न करा. बघा मित्रांनो, बरोबर ना, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय करताय, कळत नकळत तुम्ही त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना सारखी धार देताय. मित्रांनो, मग जे तुम्हाला मी यशाचा त्रिकोण सांगितला, त्रिकोणच्या तीन बाजू सांगितल्या, खालच्या बाजू सांगितल्या नॉलेज, एक बाजू सांगितली स्किल म्हणजे कौशल्य, तिसरी बाजू जी सर्वात महत्वाची म्हणजे ऍटिट्यूड प्रवृत्ती. आणि आजचा जो आपला विषय तो हाच आहे की तुमची प्रवृत्तीच असेल तुमचं यश ठरत असते. मित्रांनो, याच्यावर आणखीन अभ्यास झाला. त्या अभ्यासामध्ये असं म्हणणं की ह्या आणखीन त्रिकोणाला आणखीन एक बाजू आहे, म्हणजे तो चौकोन होतो आणि ती बाजू आहे सवयीची, येस, हॅबिट. बघा, मगाच्या त्या कडव्यामध्ये ते पण होतं की जी गोष्ट कठीण वाटते ती आधी सोपी करा, जी सोपी वाटते ती सवयीची करा. सवयीची झाल्यानंतर मग ती चांगली करता येते, चांगली झाल्यानंतर मग ती उत्तम करता येते. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची आपल्याला सवय लागली पाहिजे. जर ती सवय लागली, ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल, त्याच्यानंतर आपण असं आपल्याला जे साध्य करायचं ते नक्की साध्य करू शकतो. मित्रांनो, भाषण कला प्रशिक्षण किंवा संभाषण चात्री प्रशिक्षण तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपोआप देतं. म्हणजे तुमचं तिकडे प्रवृत्ती देखील शार्प होते, ॲज वेल ॲज तुम्हाला त्या गोष्टीची सवय लागते आणि तुमच्यामध्ये जो ग्रेटनेस झडलाय ना तो बाहेर यायला ते एक निमित्त आहे. तर मित्रांनो, उत्तम वक्ता घडवण्यासाठी संभाषण शास्त्रीय प्रशिक्षण असं एक प्रशिक्षण मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तुम्ही त्या प्रशिक्षणामध्ये जरूर सहभाग घ्या, तुमचा व्यक्तिमत्व विकास देखील घडवा आणि या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आणि ती जी चौथी बाजू आहे त्याला देखील चांगली धार द्या आणि तुमच्यामध्ये जो ग्रेटनेस जडलाय ना त्याला बाहेर येण्याचं एक निमित्त द्या. मित्रांनो, एवढं बोलून मी माझं आजचा हा जो विषय हा संपवतो. माझं नाव उल्हास कोटकर, मी संभाषण चातुर्य त्याच्याबरोबर राजकारण त्याच्यानंतर मॅनेजमेंट प्रशिक्षक आहे, एक लेखक देखील आहे. आणि मित्रांनो, लवकरच असे छोटे छोटे आणखीन व्हिडिओ घेऊन मी तुझ्यासमोर येतो. धन्यवाद, आपण टचमध्ये राहू. थँक्यू व्हेरी मच.